प्रश्न पहिला भारताची यू पी आय पेमेंट सिस्टीम कोणत्या देशाच्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मशी जोडण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए यू एई काय यू ए आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा निरोगी डोळ्यांकरिता डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर डॅश डॅश असते बघा प्रश्न जर समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा मागे येऊन नीट वाचून घेत चला तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी दोन सेंटीमीटर दोन सेंटीमीटर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्या देशात तामिळ ही प्रमुख भाषा आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सिंगापूर काय सिंगापूर आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा ख्वाजा मोइनुद्दीन शिचिस्ती दरगाह खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी अजमेर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा केंद्र सरकारने कोणत्या को अध्यक्षतेखाली सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेक्षणाच्या पुनर्विकासा विकासनासाठी नवीन समितीची स्थापना केली तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए प्रणब सेन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या कर्जासाठी लागू आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए अल्प मुदतीचे कर्ज आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी विनंती करतोय जर तुम्ही आपल्या व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे प्रश्न क्रमांक आठ बघा एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलिस व मन्नो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी मौजेवारी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नववा बघा दरडोई उत्पादनात भारत जगात डॅश डॅश स्थानावर पोहोचला आहे असे दलाली पेडी बर्स्टाईन यांच्या अहवालानुसार सम नमूद आहे सॉरी अहवालात नमूद आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी एकशे सत्तावीस आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बघा चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी चिमूर आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी पंडित नेहरू आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बाराव बघा काला समुद्र धान्य कार्यक्रम करारातून कोणत्या देशाने माघार घेतली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी रशिया आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी राज्य निवडणूक आयोग आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पिकार्डमध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी पाच पदके मिळाली आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपण येणाऱ्या काळातील जी पोलीस भरती असेल किंवा इतर कोणती परीक्षा असेल तर सर्व परीक्षांसाठी आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत तर बघा प्रश्न क्रमांक पंधरावा मिहान महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी नागपूर आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी स्पिग्नो स्पिग्मो मॅ मॅनोमीटर स्पिग्मो मॅनोमीटर आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे मुख्यालय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी पुणे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी नाशिक जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस बघा दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये समाविष्ट असलेला देश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मालदीव आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस बघा तीव्र आमलं एच तीव्र आमदारी एन ए ओ एच यांच्या अभिक्रियेतून होणारा क्षार तयार होतो तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी सोडियम क्लोराईड काय सोडियम क्लोराईड आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा स्थानिक चलनात व्यापार विनियम विनियम करण्याचा करार खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर भारताने केला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी संयुक्त अरब अमिरात आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग मानले जातात पुढीलपैकी कोणता शब्द पृथ्वीच्या अंतरंगाचा वेगळा भाग नाही तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी प्रावरण आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी कोणत्या ॲप्लिकेशनवर महाराष्ट्रातील शेतकरी शेती आणि पिकांची एकत्रित माहिती मिळणार आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ॲग्री स्टॉक ॲग्री स्टॉक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा जगात सर्वाधिक अन्नधान्य महागाई निर्देशांक कोणत्या देशाचा आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए, ए व्हेने ज्युएला आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणते शहर कालव्यांचे शहर म्हणून ओळखले जाते तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी व्हेनिस आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा सतलज जलविद्युत निगमाच्या दुसऱ्या हायड्रोपावर प्रकल्पाला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी नेपाळ आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा मेंदूतील ट्युमर ओळखण्यासाठी कोणती प्राव प्रारणे वापरतात तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी आयोडीन हार्मोनिक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर बघा एकोणावीसशे बासष्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्वाचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी भंडारा आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस बघा झापोरी जिया अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या खंडातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी युरोप आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा कोणता देश आशिया खंडातील सर्वाधिक महागाई असणारा देश ठरला आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी पाकिस्तान आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस शिंबावर्गीय वनस्पतीच्या हो, मुळावरील गाठीत कोणते सहजीवी जीवाणू असतात तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए रायझोबियम आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस बघा भारतातील बरौनी हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी बिहार आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस दाबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी गोवा आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर असलेल्या राज्याचा योग्य क्रम निवडा तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली आणि गुजरात प्रश्न क्रमांक छत्तीस बघा रेशीम उत्पादनात भारतातील कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी श्वेत क्रांती काय श्वेत क्रांतीशी संबंधित आहेत तर मला कमेंट करून सांगायचं आहे की सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे काय करायचं आहे सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे मला पण कळेल किती विद्यार्थी मनापासून व्हिडिओ बघताय मनापासून अभ्यास करताय आणि किती विद्यार्थी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघताय तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक सदतीस भारतात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा कधीपासून लागू झाला तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी एक एप्रिल दोन हजार दहा आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस बघा पाचव्या अन्न सुरक्षा निर्देशांकानुसार देशातील कोणत्या राज्याने निर्देशांकामध्ये अव्वल स्थानी मिळवलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी केरळ राज्य आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए जिल्हाधिकारी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस राष्ट्रचिन्हावरती असलेले देवनागरी लिपीतील सत्यमेव जयते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघा गोदावरी नदीवरील डिग्रस बंधारा परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी पालम आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस बघा दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राज्याने आक्रमण केले तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए अलाउद्दीन खिलजी जी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या वीस शहरांपैकी भारतातील चौदा शहरांचा समावेश आहे तर या चौदापैकी महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा समावेश आहे बघा प्रश्न खूप मोठा आहे त्यामुळे तुम्ही पाहावं तर पुन्हा ऐकून घ्या किंवा वाचून घ्या तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए भिवंडी काय भिवंडी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या पदार्थाची उष्मधारकता सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी पाणी आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कोणती संस्था देशाच्या दुर्गम सीमांच्या प्रदेशात रस्ते आणि पूल तसेच बोगदे बांधण्याचे काम करते तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पंचायत समिती सभापतीच्या संदर्भात वैधतेचा प्रश्न अथवा वाद निर्माण झाला असेल तर डॅश डॅश या निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असतो तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए विभागीय आयुक्त आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला होता तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए बँक ऑफ बंगाल बँक ऑफ बंगाल आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूज जहाजाचे नाव काय आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एम व्ही एक्सप्रेस आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अटलांटिक जाहीरनामाद्वारे कोणत्या दोन देशामध्ये दे आर्थिक संबंधांना सुरुवात करण्यात आली आहे बघा शेवटचे दोन प्रश्न बाकी आहे पण जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बघा आपण येणाऱ्या काळात पोलीस भरतीसाठी असेच महत्त्वाचे आय एम पी प्रश्न तसेच प्रश्नपत्रिकेंचे भरपूर व्हिडिओ या ठिकाणी दररोज जाणार आहोत त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी अमेरिका व ब्रिटन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा टी ए पी आय या प्रकल्पांदर अंतर्गत पाईपलाईनची सुरुवात मेनिस्तानमध्ये होऊन कोणत्या देशात शेवट होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी भारत आपलं बरोबर उत्तर आहे